आज आपण जरा हटके रेसिपी बनविणार आहोत रवा बटाटा व ओट्स पासून एक हेल्दी लुसलुसीत थालीपीठ। हे लहान मुलांना तर खूप आवडतील। सुरुवात करूया आपण रेसिपीला। प्रथम आपण गॅस लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत। हे छान गरम करू आणि हे 1 चमचा तेल घालून घेऊ। आता एक उकळी येऊ देऊ आपण। आता पाण्याला उकळी आली आहे छान। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेणार आहोत। 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी रवा। आता याला छान पटापट असं हलवायचं आहे जेणेकरून त्याचा गोळा नाही बनला पाहिजे। आता मी गॅस सिम केला आहे। असं याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि एक वाफ आणून घ्यायची आहे झाकण ठेवून। आता हे छान झालंय झाकण काढून घेऊ। आता हे छान झालंय आपलं। आता आपण याच्यामध्ये ओट्स घालून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करून घेऊ। ओट्स घालून घेऊ त्याला पण थोडस एक मिक्स करून वाफ आणून घेऊ आपण। आता आपण याच्यामध्ये बटाटा पण घालून घेणार आहोत। आता याला सगळं एकत्र करायचं छान आणि थोडं गार होऊ द्यायचं। आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ 1-5 मिनिटं असं ठेवूया। आता आपण त्याच्यात भाज्या घालणार आहोत सगळ्या। कांदा काकडी टोमॅटो शिमला मिरची गाजर कांद्याची पान आणि चवीला मीठ आणि ओवा आणि तीळ घालणार आहोत। आता हे छान गार झालंय। आता या मिश्रणात आपण कांदा घालणार आहोत टोमॅटो शिमला मिरची कांद्याची पान गाजर आणि ही काकडी हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ओवा आणि तीळ घालणार आहोत। आणि चवीसाठी मीठ मी सेंधे मीठ वापरते त्याच्यामुळे सेंधे मीठच घेतलंय। आणि लसूण मिरची आल्याची पेस्ट हे माझं सांगायचं राहून गेलं होतं हे मी आपल्या चवीनुसार घालायचं आहे। आणि तुम्ही लाल तिखट पण घालू शकता पण मी फक्त हेच घालते लसूण मिरची आलं पेस्ट। आता ह्याचा छान आपण गोळा बनवून घेणार आहोत मिक्स करून। आता याला छान स्मॅच करून घ्यायचं आहे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। सुंदर दिसतं एकदम कलर सगळे उठून दिसतात ह्याच्यात कलरफुल थालीपीठ। आपण हे असे छान गोल करून घेतले आहेत आपल्या सारणाचे। आता आपण याला
या पॅन मध्ये तेल घालणार आहोत पहिल्यांदा एक चमचा. त्यावर आपण थोडं जिरं घालणार आहोत. ते तडतडलं की आपण त्याच्यावर हे हाताने पसरून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडा पाण्याचा हात घ्यायचा. आणि असं छान पसरवून घ्यायचं. हे थोडं जाडच ठेवायचं आहे, जाडसरच ठेवायचं. बटाटा आणि रवा पण शिजवलेला असल्यामुळे एकदम मऊमऊ असतं ते, त्याच्यामुळे बस एवढंच ठेवायचं. आता आपण याला 5-7 मिनिटं झाकण ठेवून एका साईडने शिजवून घेणार आहोत. आता हे छान या एका साईडने झालेलं आहे. आता आपण याला पलटी करणार आहोत. थोडं हळूवारपणे करायचंय अशा प्रकारे. आता या साईडने पण आपण छान होऊ द्यायचं आहे, झाकण न ठेवता आणि मंद गॅसवर. आता हे एकदम छान झालंय, दोन्ही साईडने मस्त झालंय. आता आपण हे काढून घेऊया, असंच आपण दुसरं लावूया. आता आपण दुसरं पण लावून घेऊया. ही जिऱ्याची चव अगदी खूप सुंदर येते याला, असं करून घ्यायचं. एखाद्या वेळा पिठाचं थोडं मऊपणा वगैरे जर झाला तर आपण थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं. अगदी म्हणजे आपल्याला वाटेल की हा गोळा छान आहे तेव्हा, आणि त्याप्रमाणे ते थापायचं आहे असं. आता हे पण आपण तर त्याच प्रकारे शिजवून घेणार आहोत, छान झाकण ठेवून घेणार आहोत. हे थालीपीठ दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या चटणीसोबत खाऊ शकता. हे नुसते सुद्धा खूप छान लागतात. हे लुसलुसीत मऊ थालीपीठ तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा, चव घ्या आणि मला सांगा कसं झालं ते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुढील रेसिपीमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत मजेत राहा व छान छान बनवून खा. आणि धन्यवाद. बाय बाय.